के मैं जी ये बताना चाहता हूँ कि पिछले 10 साल में डॉलर की कीमत 25 रुपए बढ़ गई है 10 साल में, और हमारे माननीय प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी और कांग्रेस की सरकार में ये सिर्फ 13 रुपए बढ़ी थी, डबल बढ़ी है इस सरकार में। और मोदी जी उस समय बोले थे 14 में जब सरकार बनी नहीं थी, डॉलर की कीमत ज्यादा होने से जो रुपया गिरा उसके बारे में मोदी जी ने उस समय बोला था क्या कारण है कि देश का रुपया पतला होता जा रहा है, ये जवाब देना होगा आपको, देश जवाब मांग रहा है। समझ नहीं आ रहा प्रधानमंत्री जी गिर रहे हैं या रुपया गिर रहा है। कभी कभी तो लगता है कि रुपये की और सरकार के बीच कंपटीशन चल रहा है कि सरकार ज्यादा गिर रही है या रुपया ज्यादा गिर रहा है। और मोदी जी ने कहा था जिस देश का रुपया कमजोर होता है उस देश की सरकार कमजोर होती है, उस देश का प्रधानमंत्री कमजोर होता है। मैं आज कहता हूं कि आज देश का रुपया कमजोर हो रहा है, आज देश की इकॉनमी डूब रही है, क्या देश का रुपया कमजोर हो रहा है या प्रधानमंत्री जी कमजोर हो गए हैं या देश की सरकार कमजोर हो रही है। राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना लोकशाहीची वेगवेगळी रूपं मागच्या 10 वर्षांमध्ये पाहायला मिळत आहेत। मागच्या 10 वर्षांमध्ये विरोधी पक्ष नसताना लोकशाहीचं रूप कसं होतं आणि आज लोकशाहीचं रूप विरोधी पक्ष असताना कसं आहे हे पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळे राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना एकाच कालखंडामध्ये हे दोन्ही रूपं बघायला मिळत आहेत आणि म्हणूनच लोकशाही ही कशा पद्धतीनं काम करते हे सध्या राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना चांगल्या पद्धतीनं पाहता येऊ लागलेलं आहे। सध्या लोकशाहीच्या या सभागृहामध्ये विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांना चांगलंच टार्गेट करताना पाहायला मिळतंय। मागच्या 10 वर्षांमध्ये या देशामध्ये विरोधी पक्षच नव्हता आणि फक्त सत्ताधारी पक्ष हा निर्णय घेत होता, परंतु सध्या लोकशाहीचं हे चित्र देशामध्ये बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सत्ताधारी पक्षांच्या पेक्षा विरोधी पक्ष हा सगळ्यात जास्त आक्रमक झालेला सध्या पाहायला मिळतो आहे आणि म्हणूनच नरेंद्र मोदी यांची जुनी भाषणं काढून सध्या नरेंद्र मोदीला मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कधी काळी नरेंद्र मोदी डॉलरवर बोलत असताना म्हणत होते की जिस देश का रुपया गिर जाता है उस देश की सरकार भी गिर जाती है। त्याच्या पुढे जाऊन ते असंही म्हणाले होते की कभी कभी मुझे ऐसा लगता है की रुपया और देश की सरकार इन दोनों में कॉम्पिटिशन लगा है की कौन ज़्यादा गिर जाता है। नरेंद्र मोदींनी वेगवेगळे स्टेटमेंट डॉलरच्या अनुषंगाने आणि रुपयाच्या अनुषंगाने सत्तेवर नसताना केली होती, असे अनेक स्टेटमेंट आपल्याला ऐकायला मिळत आहेत। त्यातले काही स्टेटमेंट देखील आपण ऐकूया। बाजार हुआ तब एक डॉलर एक रुपये के बराबर था, एक रुपये में एक डॉलर बिकता था। अब आज देखिए आप रुपये की कीमत जिस तेजी से गिर रही और कभी कभी तो लगता है कि दिल्ली सरकार और रुपये के बीच में कंपटीशन चल रहा है, लेकिन इस सरकार ने और अर्थशास्त्री प्रधानमंत्री के कालखंड में ये 7 रुपये पर देश जानना चाहता है प्रधानमंत्री ऐसा क्या कारण है कि आज अकेला हिंदुस्तान का रुपया डॉलर के मुकाबले गिरता ही चला गया। हेच स्टेटमेंट घेऊन आता विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी यांना टार्गेट केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। 2014 डॉलरची किंमत ही 59.44 रुपये इतकी होती, तर सध्या डॉलरची किंमत ही 83.59 रुपये इतकी झालेली आहे आणि त्याच्यामुळं कोणाच्या सरकारमध्ये जास्त रुपया कोसळलेला आहे किंवा खाली पडलेलं आहे हे सध्या सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्ष चांगल्या पद्धतीनं सभागृहामध्ये सांगत आहेत आणि म्हणूनच सभागृहामध्ये बोलत असताना चन्नी यांनी
नरेंद्र मोदी यांच्या त्या भाषणाचाही संदर्भ दिलेला आहे आणि आज डॉलरची परिस्थिती आणि रुपयाची परिस्थिती काय आहे याचं देखील चित्र नरेंद्र मोदी यांच्या समोर उभं केलेलं आहे. हे दोन्ही चित्र बघितल्यानंतर आपल्याला असं दिसेल की नरेंद्र मोदी 2014 अगोदर जे स्टेटमेंट करत होते की रुपया किती कोसळतो आहे, रुपया किती खाली येतो आहे, तेच स्टेटमेंट आज नरेंद्र मोदी करत नाहीत. कारण आज रुपया आणि डॉलर यांची जर तुलना आपण करून बघितली तर आपल्याला असं दिसेल की कधी काळी 59 रुपयावर असलेला डॉलर आज 83 रुपयाच्या देखील पुढे गेलेला आहे. आणि म्हणूनच नरेंद्र मोदी यांची बोलती बंद करण्याचं काम त्यांचे जुने स्टेटमेंट काढून आज मोदी पक्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि म्हणूनच लोकशाहीमध्ये एक वेगळी चर्चा देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. मागच्या 10 वर्षामध्ये जे कोणी नरेंद्र मोदी यांना टार्गेट करत होते त्यांना एकतर सभागृहाच्या बाहेर काढलं जात होतं किंवा त्यांचं निलंबन केलं जात होतं. असे 144 खासदार मागच्या काही दिवसांमध्ये निलंबित केले गेलेले होते. जगदीप धनखड आणि ओम बिर्ला यांनी एका सेशनमध्ये 144 खासदारांचं निलंबन केलेलं होतं. परंतु आता तसं करता येत नाही आहे. विरोधी पक्ष टोकाची भूमिका घेतो आहे, विरोधी पक्ष चांगलं टार्गेट करून बोलतो आहे, पण तरीही यांना त्यांना निलंबित करता येत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की सध्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष हा मजबूत भूमिकेमध्ये आहे आणि म्हणूनच लोकशाहीचं खरं चित्र आपल्याला या देशामध्ये सध्या पाहायला मिळतं आहे. आपल्याला नेमकं या लोकशाहीच्या या सभागृहाबद्दल आणि सध्या सुरू असलेल्या या लोकशाहीच्या चित्राबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.